मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामध्ये गारपीट देखील झालेली आहे. काही ठिकाणी गारपीट तर जोरदार पावसाची हजेरी आहे. शेतकरी संकटात, तर पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. अचानक सुरू झालेल्या या पावसामध्ये गारपीट देखील झाली आहे. काही ठिकाणी गारपीट तर जोरदार पावसाची हजेरी आहे. यामुळे शेतकरी मात्र संकटात आलेला आहे. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे रब्बी पिकांचा हंगाम असताना या अवकाळी पावसामुळे, या गारपीटीमुळे रब्बी पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाला शेतकऱ्यांना मुकावं लागतंय. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी सचिन बडे आपल्या सोबत जोडलेला आहे. सचिन, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, अवकाळी पाऊस झालाय, गारपीट झाली, त्यामुळे शेतकरी मात्र संकटात सापडलाय. काय सांगशील याबद्दल सविस्तर? मराठवाड्यात नेमकं कुठल्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि गारपीट झाली? करंजी, सुरुवातीला आपण पाहिलंय की मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळतीये. बहुतांश भागांमध्ये गारपीटही झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला जो काही घास आहे तो निसर्ग हिरावून घेतोय. आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतंय. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना सावध होण्यासाठीही या ठिकाणी वेळ मिळालेला नाहीये. शेतकऱ्यांनी एक अपेक्षा व्यक्त केलेली होती की यावेळेचं जे काही पीक येईल तर त्यातून दोन पैसे उभे राहू शकतात. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, किंवा जे काही वीट भट्टी उत्पादक आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आता शेतकरी जे आहेत ते हवालदिल झालेले आहेत. अचानक झालेल्या पावसामुळे पिकं जी आहेत ती आडवी झालेली आहेत. आणि या पिकांचा फटका जो आहे, या पावसाचा फटका जो आहे, या पिकांना बसलेला आहे. आणि ही पिकं अक्षरशः आडवी झालेली आहेत. त्यामुळं शेतकरी आता जो आहे तो हवालदिल झालाय. मात्र आता शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच राहिलेलं नाहीये. अचानक आलेल्या पावसाने मात्र शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलेलं आहे. नक्की सचिन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.